मोदींच्या नावावर ज्यांनी मत घेतली त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी माफिया सेनेने इमान विकलाय. रामाच्या नावावर मत मागितले आणि निवडणूक झाल्यावर माफिया सेनेने बेईमानी केली. ठाकरे पवार सरकारकडून वसुलीसाठी इंधन दर कमी केले जात नाही अशी टीका भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. सांगली जिल्ह्यातील बनपुरी येथे मेळाव्यात सोमय्या बोलत होते. माफिया सरकारपासून आम्ही महाराष्ट्राला मुक्त करणार आहोत असं वक्तव्यही सोमय्या यांनी केले. दरम्यान या सभेत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकार आणि सत्ताधारी नेत्यांच्यावर खरपूस टीका केली. माझ्या आणि गोपीचंद पडळकर यांच्या नादाला लागू नका, नाहीतर नागडं उघडं करून तुम्हाला गाडणार, असा इशारा देत माजी मंत्री सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, आमच्या नादाला लागू नका, नाहीतर बांबू लावून भरचौकात नागवं करेन, असं वक्तव्यही माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलंय. आज राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं की हे सरकार आंधळं पांगळं बहिराळ याला सामान्य माणसाचं काही देणं घेणं नाही. 15-16 रुपयाला डिझेल इतर राज्यामध्ये, पेट्रोल स्वस्त आहे आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी काल 2 रुपयानं स्वस्त केलं, म्हणजे 2.25 लाखाची मूठ किंची 2 रुपयाची झाली. कारण 2 रुपयानं होत काय, अरे 2 रुपयाला पानपट्टीवरती पान सुद्धा मिळत नाही आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेची खऱ्या अर्थानं थट्टा केली. आणि म्हणून आज महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आहे. विजेचा प्रश्न गंभीर आहे, ऊसाचा प्रश्न गंभीर आहे. आता मराठवाड्यामध्ये 1 एकर ऊस तोडायला शेतकऱ्याला 40-50 हजार रुपये मोजायला लागतात, काही ठिकाणी 25 हजार रुपये घेतात. अवकाळी पावसामुळं, वादळी पावसामुळं द्राक्ष बागा झोपल्या. आज द्राक्ष बागायतदारांची काय अवस्था आहे, बँकेची कर्ज द्राक्ष बागायतदारांची फिटू शकत नाही, पण यावर कोण सुद्धा बोलायला तयार नाही. आणि म्हणून मला वाटतं दरेकर साहेब या सरकारकडे मागणी करूया की आता द्राक्ष बागा झोपल्या, कांद्याची तर वाट लागली, रुपयाला किलो कांदा आहे. आता एक मागणी करूया, या वर्षीचा पेरा हा हर्बल गांजाचा उद्या, म्हणजे आम्ही या वर्षी, कारण हर्बल गांजाला परवानगी दिली आहे. नवाब मलिकाच्या जावयाकडे गांजा सापडली तर ते काय म्हणले, ही गांजा नव्हती, ही हर्बल तंबाखू होती. एक मुखी मागणी करूया, त्या हर्बल तंबाखूचं बियाणं तेवढं द्या. या वर्षी महाराष्ट्रात आम्ही सगळा पेरा हर्बल तंबाखूचा करतो, निदान आमची गरिबी तर राहतं. कारण तुम्ही आम्हाला काय देऊ शकत नाही आणि जो कोण बोलाल त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा, त्याला हात घालायचा. आता 2014 मध्ये एक माझ्या डुप्लिकेट आवाजात क्लिप काढली, त्या निवडणुकीमध्ये काय फरक पडला नाही मला. 5 लाख मत मारा मतदारसंघातल्या जनतेनं मला दिली आणि आता गड्यांच्या आम्ही आक्रोश मोर्चा घेतला, त्यांच्या बुडाला एवढा जाळ लागलाय अख्ख्या महाराष्ट्रभर फिरवती ती. अरे किती बी फिरवा, पण तुम्हाला नागडं उघडं. एकंदर महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकार तर 33 रुपये पेट्रोल टॅक्स आणि 31 रुपये डिझेल टॅक्स, आता किती कमी गेला, फक्त 1.5 रुपया. केंद्र सरकारने आता 16 रुपये डिझेल वर टॅक्स आणला आणि 19 रुपये पेट्रोल वर. माझा उद्धव ठाकरेंना सरळ प्रश्न आहे, महागाई वाढवण्याचा पाप हे ठाकरे पवार सरकार आहेत करत आहेत, त्यांना 15 रुपये पेट्रोलचा टॅक्स कमी करावाच लागणार, डिझेलचा 15 रुपये टॅक्स कमी करावाच लागणार. हा टॅक्स कशासाठी तुम्ही जास्त ठरवलाय, कारण की वसुली करायची. एक एक योजना मागे कोणती योजना घ्या, कोणती. मी एक आपला ग्रामपंचायत, मला आज गोपीचंदनी कुठे ग्राम सरपंच कुठे ग्राम सेवक ओळख करून दिले, हे आमचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ. त्यांनी ग्राम विकास मंत्रालयाचा प्रत्येक ग्रामपंचायतला सांगितलं की तुम्हाला केंद्र सरकारचा जो पैसा येतो त्याचा
जीएसटी टॅक्स कन्सल्टंट म्हणून तुम्ही 50,000 रुपये प्रत्येक ग्रामपंचायत हसन मुश्रीफचा दाबोळ्याच्या कंपनीला द्यायचं. 15 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला. किरीट सोमय्या गेला कोर्टात, म्हणून शेवटी ती योजना रद्द करावी. बंधू भगिनीनं मी आज जास्त भाषण करत नाही आहे. अनेक नेते आपल्या मध्ये उपस्थित आहेत. एवढं नक्की कि ही जी माफिया सरकार आहे, लुटारू सरकार आहे, प्रत्येक गोष्टी त्यांना वसुली पाहिजे. त्या वसुली आणि माफिया सरकार पासून महाराष्ट्राला मुक्त करण्याचं काम विडा आम्ही उचललाय. आम्ही मुक्त करून दाखवणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बॉसने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.